नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अभ्यासातील येणाऱ्या अडचणी या आपल्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचबरोबर ट्युटोरियल सुद्धा घेणार आहोत। असे प्रश्न आपल्या मनात पडत असतात, परंतु अभ्यासामध्ये आपल्याला असं चिडचिड का होते, दुसऱ्यांनी अभ्यास केलेला असेल तर त्याबाबत आपल्या मनात सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात, किंवा अशी जी काही प्रवृत्ती आहे, अशी आपली जी काही वृत्ती आहे, या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे किंवा कोणत्या पातळीवर आपण ते शोधू इच्छितो याबाबतचा एक थोडासा दृष्टिकोन आपला स्वतःचा कशा पद्धतीचा ठेवावा आणि त्याबाबत कोणतं ट्युटोरियल करावं, ही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। आपण ज्यावेळेस या चॅनलला कनेक्ट आहात त्यावेळेला निश्चितच आपण सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करून घेतलेलं असेल, नसेल तर करून घ्या, आलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या। हे सर्व व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे प्रश्न आणि तुमचं फीडबॅक नोंद करा, म्हणजेच मला पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठीची प्रेरणा मिळत असते। या प्रेरणेच्या माध्यमातूनच आपण या चॅनलला या स्टेज पर्यंत घेऊन आलेलो आहोत हे लक्षात असू द्या। आज आपण याबाबतच्या किंवा अशाच प्रश्नांचे जे काही उत्तरे आहेत, ही जी मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे, त्याचाच हा उत्तरार्ध आहे आणि तो उत्तरार्ध घेण्यासाठी आपण आजचा हा जो काही आपला वेळ आहे तो खर्च करत आहोत, तेही ट्युटोरियलच्या माध्यमातून। थोडक्यात आपण आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तर देऊ शकणार नाही, परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून काही निश्चित स्वरूपाची उत्तरे आपल्याला मिळू शकतात आणि तोच प्रयत्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून केला जातो। मग ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत असेल किंवा ट्युटोरियलच्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या मालिकेच्या माध्यमातून असेल, असे प्रयत्न आपण या चॅनलवर सतत करतच राहणार आहोत। निश्चितच तुम्हाला या प्रयत्नांना साथ द्यायची आहे हे लक्षात असू द्या। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनात स्वतःबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झालेली असते आणि ती जिद्द किंवा ती आपली जी काही वृत्ती आहे ती पुढे नेण्यासाठी स्वतःचं जे काही मूल्यमापन आहे ते मूल्यमापन सुद्धा आपल्याला करून घ्यावं लागतं। आता हे मूल्यमापन करून घ्यावं लागतं म्हणजे कुणाकडून आपल्याला हे मूल्यमापन करून घ्यायचं आहे का, तर असं काही मूल्यमापन हे आपल्याला स्वतःलाच स्वतःचं करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला ज्या परीक्षेमध्ये यश संपादन करायचं आहे त्या परीक्षेपर्यंत जाण्यासाठी या सर्व गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे। मग स्पर्धा परीक्षा असतील, विद्यापीठाच्या परीक्षा असतील, इतर कुठल्याही परीक्षा असतील, परंतु आपला जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन सुद्धा स्वतःचा बदलून घेणं आणि त्या बदलत्या दृष्टिकोनासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील याचं उत्तर आपण आजच्या या ट्युटोरियलच्या माध्यमातून दिलेलं आहे, आपल्या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे, या आपल्या पंचसूत्रीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपली ही जी काही पद्धत आहे म्हणजेच बोर्ड रायटिंगची पद्धत, ती निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिकवल्यासारखं वाटत असल्यामुळे आपण कुठल्याही अतिरिक्त साधनांचा वापर न करता ही पद्धत वापरत आहोत हे लक्षात घ्या, कारण आपल्याला कमीत कमी सोर्सेसमध्ये जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करता आली पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे काही अशा पद्धतीच्या नोट्स सुद्धा उपलब्ध व्हाव्यात, याबाबतचा असा तुमचा दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून या सर्व गोष्टी आपण करतो। आजचा जो काही मुख्य मुद्दा आहे की आपण ज्यावेळेस स्वतः अभ्यास करत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला चिडचिड होती, अभ्यास होत नाही, कुणाचा तरी अभ्यास पाहून आपल्याला आपल्या मनामध्ये असूया वाटू लागते, कुणाचं तरी यश पाहून आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, आपण तिथपर्यंत का पोहोचू शकत नाही याबाबतचे काही प्रश्न निर्माण होतात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कुठून तरी एखादं उत्तर हवं असतं,
आणि ते उत्तर देण्याचं काम आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे। यामधील जो काही पहिला जो काही मुद्दा आहे आपला, तो मुद्दा आहे की स्वतःबाबत सत्य स्वीकार। कारण ज्यावेळेस आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेचा, विद्यापीठाच्या परीक्षेचा किंवा इतर कुठल्या परीक्षेचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपली सत्यस्थिती काय, आपला अभ्यास आपण किती पद्धतीनं करतो, कशा पद्धतीनं करतो, हे जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। स्वतःबाबतचं जे काही सत्य आहे ते सत्य आपल्याला समजून यायला पाहिजे। स्वतःचं मूल्यमापन करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आपण स्वतः अंगीकारायला पाहिजे, आणि अशी प्रवृत्ती जर आपण अंगीकारली तर निश्चित आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळते आणि त्या माध्यमातून आपण आपल्या अभ्यासासाठीच्या सुधारणा करू शकतो। म्हणजेच आपण जे काही बी प्लॅनमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टीचाच हा एक पार्ट आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे पहिला मुद्दा हा स्वतःबाबतचं जे काही सत्य आहे ते स्वीकारणे आणि त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे ही आहे। नंबर दुसरा जो काही मुद्दा आहे, आपले यश आणि अपयश यांचा तुलनात्मक आढावा घ्या की आपण ज्याही स्टेजला असाल, ज्या कोणत्या अभ्यासाच्या पातळीवर असता, इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि हा प्रयत्न करत असताना त्या परीक्षेमध्ये आपल्याला मिळालेलं अद्यापपर्यंतचं यश आणि त्यामधील अपयश या दोन्ही गोष्टीची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे। एखाद्या परीक्षेचा अभ्यास आपण किती वर्षापासून करतो, किती दिवसापासून करतो, तो आपल्याला कितपर्यंत समजलेला आहे आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, या सर्व गोष्टीचा आढावा आपल्याला स्वतःच्या संदर्भात घेता आला पाहिजे। आणि तो जर आढावा आपण घेतला तर निश्चितच आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये प्रोग्रेस करता येते। म्हणूनच आपण स्वतःच्या सत्याबरोबरच आपल्या स्वतःच्या यश आणि अपयशाची तुलना करणं सुद्धा गरजेचं आहे, असं प्रतिपादन आपण या दोन मुद्द्यांच्या माध्यमातून घेत आहोत। हे लक्षात घ्या, हे ट्युटोरियल आहे, हे स्वतःसाठी तुम्हाला करायचं लक्षात घ्या आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्यात सुधारणा करून आणायची। जोपर्यंत आपण अशा पद्धतीच्या सुधारणासाठीचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या यशाकडे जाण्याचा निश्चित असा मार्ग सापडत नाही, आणि तो मार्ग सापडण्यासाठीच अशा गोष्टी करणे, स्वतःसाठी त्यांचा अंगीकार करणे ही महत्त्वाचं असतं। आणि म्हणून आपण या सर्व गोष्टींचा विचार करणे आणि त्या माध्यमातून पुढे जाणे अपेक्षित आहे। नंबर तिसरा जो काही मुद्दा आहे, आपल्याप्रमाणेच दुसऱ्यांचेही काही मते असू शकतात, त्या सर्व मतांचा आदर करण्याचं शिका। कारण की आपण आपल्या मताची जी काही धारणा केलेली असते, आपल्या वयाप्रमाणे आपली मतं दृढ झालेली असतात, आणि ही मते एकदा दृढ झाली, आपल्या एखाद्या विचाराचा आपण जर स्वीकार केलेला असेल तर निश्चितच आपल्याप्रमाणेच काही दुसरे लोक किंवा आपले जे काही मित्र असतात, जे कुणी अभ्यास करणारे लोक असतात, त्यांची तुलना ज्यावेळेस आपण करू लागतो, त्यांची बरोबरी आपण ज्यावेळेस करू लागतो, त्यावेळेस त्यांचेही काही मतं असू शकतात आणि त्या मताचा निश्चितच त्यांना जर फायदा होत असेल तर तशाच मताचा फायदा सुद्धा आपल्याला होऊ शकतो। त्यामुळे आपल्या मतामध्ये किंवा आपल्या विचारामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, हे सुद्धा आपल्याला लक्षात यायला पाहिजे। त्यासाठी दुसऱ्यांची जी काही मतं आहेत त्या दुसऱ्यांच्या मताचा आदर करण्याचं जर आपण शिकलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो, आणि तो जर फायदा करून घ्यायचा असेल तर अशा गोष्टी करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। या गोष्टी करणं म्हणजेच आपण अभ्यासामध्ये पुढे जाणे, हाही दृष्टिकोन आपण शिकून घ्यावा। त्यासाठी आपण या सर्व मुद्द्यांची चर्चा करत आहोत। म्हणजेच आपल्या अभ्यासामध्ये जो काही चिडचिडपणा आहे आणि जो आपल्या अभ्यासाबद्दलचा स्वतःबद्दलचा जो आपल्याला स्वतःलाच राग येत असतो, त्यावेळेला जी सिच्युएशन निर्माण झालेली असते त्या माध्यमातून असा विचार जर आपण केला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला अभ्यासामध्ये होतो, आणि म्हणून आपण याही सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या। चौथा जो काही मुद्दा आहे, दुसऱ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःच्या चुका शोधून त्यामध्ये बदल करा। कारण की आपण बऱ्याच वेळेस असं पाहतो, आपले जे कोणी मित्र असतात, जे कोणी आपले लोक आप्तसखी जे कोणी असतात, त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्यात कोणत्या चुका आहेत किंवा ते कुठे चुकतात याच्यावर आपली बारीक नजर असते। ही नजर आपण जर समजा थोडीशी हटवली
आणि तीच नजर आपल्याकडे जर वळवली तर आपल्यामध्ये ज्या काही चुका आहेत त्या चुका आपण जर शोधल्या तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला होईल, आणि तो फायदा म्हणजेच त्या चुका दुरुस्त करून घेणंही तेवढंच गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या चुका दुरुस्त झाल्या की निश्चित त्याच्यात बदल करता येतो, आणि म्हणून आपण दुसऱ्याच्या चुका शोधून त्याला दोष देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या कोणत्या चुका आहेत त्या पाहणे आणि त्या माध्यमातून पुढे जाणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला चिडचिड होणार नाही, आपल्याला दुसऱ्याचा राग वाटणार नाही, आपल्याला दुसऱ्याची असूया सुद्धा वाटणार नाही, हे लक्षात घ्या. आजच्या या संपूर्ण व्हिडिओचा जो काही शेवटचा जो काही मुद्दा आहे तो आहे दुसऱ्यांना माफ करण्याच्या प्रवृत्तीचा अवलंब करा, आणि त्यासाठी आपल्याला आपलं जे काही मनावर ओझ आहे ते ओझ कमी होण्यासाठी मदत होईल. की ठीक आहे, कोणी आपल्याच्या संदर्भात काही मत व्यक्त केलेलं असेल किंवा कोणीतरी आपल्याला कुठल्या तरी माध्यमातून काही बोललेलं असेल काही जरी असेल तर त्याला माफ करण्याची प्रवृत्ती जर ठेवली तर आपलं स्वतःचं जे काही मन आहे ते हलकं होण्यास मदत होते, आणि त्यामुळे आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये येणारा जो काही ट्रेस आहे तो ट्रेस दूर होतो. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की दुसऱ्यांना ही माफ करण्याच्या प्रवृत्तीमुळे आपण स्वतः चांगल्या अभ्यासाच्या प्रवृत्तीपर्यंत जाऊ शकतो, आणि म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्याही ट्युटोरियलच्या माध्यमातून करायच्या आहेत. स्वतः त्यांचा अंगीकार करायचा आहे, आणि तो अंगीकार केल्याच्या नंतर त्या गोष्टी आपल्याला स्वतःच्या अभ्यासाने स्वतःच्या अभ्यासामध्ये इन्क्लूड करून त्यांच्या आपल्या त्यांना आपल्या यशापर्यंत कसं नेता येईल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जी की आपण थोडक्यात दिलेली आहे की आपल्या भावनावरील विजय आपल्याला यशाकडे घेऊन जातो. हे जे काही आजच्या आपल्या या संपूर्ण विवेचनाचं सार आहे ते सांग, म्हणजे आपल्या ज्या काही भावना आहेत त्या कशा आहेत, कारण की त्यांच्यावर जर आपल्याला विजय मिळवता आला तर आपल्याला आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही, आणि त्यासाठीच असे प्रयत्न असं ट्युटोरियल अशा सर्व गोष्टी करणं आणि त्या माध्यमातून पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला अशा सर्व गोष्टी म्हणजेच तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून जे प्रश्न तुम्ही माझ्यापर्यंत देतात त्या प्रश्नाची उत्तरे अशा आपल्या या मालिकेच्या माध्यमातून सतत देत राहणार आहोत. त्या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, मात्र त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या एवढ्या या व्हिडिओचा संदेश पुरे आहे. धन्यवाद.